परिश्रम व्यर्थ जाणार नाही, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाही, कारण परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे व त्यांची मुले त्याजवळ राहतील. बायबल काय सांगते की पहा, ते परिश्रम करतील, कष्ट करतील आणि त्यांचे श्रम त्यांना नक्की प्राप्त होईल. संकट गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाही, कारण त्यांची संतती आशीर्वादित असेल आणि त्यांची संतती त्यांच्याजवळ, त्यांची मुले त्यांच्याजवळ राहतील. म्हणजे असे लोक परमेश्वराने निवडलेले जे लोक आहेत, ज्यांना परमेश्वराने निवडले किंवा आपल्या कार्यस्थळ नेमलेले, त्यांची मुलं अशी जन्म घेतील जी मुलं मात्र परमेश्वराचे नियम पाळतील किंवा ती आशीर्वादित मुलं असतील. बायबल सांगते संकट तत्काळ गाठील अशा मुलाला ते जन्म देणारच नाही, म्हणजे देवाचे लोक अशा मुलाला जन्म देतील जी मुलं आशीर्वादित मुलं असतील. पुढे वचन सांगते त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहतील, म्हणजे अशा मुलाला ते जन्म देतील जी मुलं आशीर्वाद केलेली मुलं असतील, जी परमेश्वराच्या योजनेने जन्म घेतील किंवा परमेश्वराची सेवा करतील. अशी मुलं परमेश्वराची सेवा करणाऱ्या लोकांची असणार आणि या मुलांच्यातून परमेश्वराचे कार्य सिद्धीत जाणार. ही मुलं त्यांच्या जवळ, म्हणजे त्यांच्या आई वडिलांजवळ ही मुलं राहतील. हालेलुया, हालेलुया. आशीर्वाद संतती किंवा आशीर्वाद दिलेली मुलं, परमेश्वर पित्याने आपल्या प्रत्येकाला दिलेली मुलं आहेत, जी परमेश्वर पित्याच्या आशीर्वादाद्वारे आपल्याला लाभलेली आहे. परंतु सर्वात महत्वाचं आहे की आपण आपल्या मुलांना परमेश्वरामध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे. बायबल काय सांगते, ते अशा मुलाला जन्म देतील जे आशीर्वादित मुलं असतील. आपली मुलं आशीर्वादित मुले आहेत, मग या आशीर्वाद टिकून राहण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या मुलांना परमेश्वरामध्ये निरंतर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, कारण ते आशीर्वादित मुलं आहेत. वचन सांगते ते त्यांच्या जवळ राहतील, म्हणजे आपण जर परमेश्वरामध्ये आहोत किंवा परमेश्वराच्या जवळ आहोत तर आपली मुलंही आपल्या जवळ, म्हणजे परमेश्वर जवळ राहणार, परमेश्वराचे काम करू शकणार, परमेश्वराची सेवा करू शकणार अशी मुलं आपली बनणार. देवाने आपल्याला दिलेली मुलं आशीर्वादित मुलं आहे आणि हा आशीर्वाद टिकवण्यासाठी त्यांना परमेश्वरामध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे, परमेश्वराच्या कार्यामध्ये वाढवणं फार महत्वाचं आहे. वचन सांगते यशया पुस्तकामध्ये 44:3, मी तुझ्या संतानावर माझ्या आत्म्याची व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादाची वृष्टी वर्षाव करीन. प्रभू म्हणतो मी तुमच्या मुलांवर, मुलींवर माझ्या आत्म्याची व माझ्या आशीर्वादाची वृष्टी, म्हणजे वर्षाव करीन. माझा आत्मा तुमच्या मुलांवर, तुमच्या मुलींवर पाठवीन, माझा आशीर्वाद मी तुमच्या मुला मुलींवर पाठवीन. परमेश्वर पिता आपल्या मुला मुलींना आशीर्वादाने आणि पवित्र आत्म्याने सुद्धा भरण्यासाठी तयार आहे, कारण आपली मुलं आशीर्वादित मुले आहेत म्हणून बायबल सांगते. जर आपण त्यांना देवामध्ये ठेवलं तरच. हल्ली आपण पाहतो की मुलं परमेश्वरासाठी वेळ काढू शकत नाही, प्रार्थना करायला सांगितली की त्यांना कंटाळा येतो, अगदी प्रार्थना करायला बसली तरी नीट प्रार्थना करत नाही. पहा, टीव्ही जवळ, कम्प्युटर जवळ किंवा मोबाईल हातात द्या, तासून तास बसून राहणार ते सुटत नाही, तेव्हा ना भूक लागणार ना दुसऱ्या काही गोष्टी, पण प्रार्थनेत किती कंटाळा येतो पहा. नीट अर्धा तास, एक तास व्यवस्थित प्रार्थना करू शकत नाही, टीव्ही पाहताना डोळ्याच्या पापऱ्या सुद्धा हलवणार नाही, पण प्रार्थनेत इकडे पाहणार, तिकडे पाहणार, बडबड करणार, हे करणार, ते करणार, नीट बसू शकत नाही. मुलांना प्रार्थना करण्याचा कंटाळा आहे, नीट प्रार्थना करू शकत नाही. तर आपण नेहमी आपल्या मुलांना जगाच्या गोष्टी प्रथम दिल्या अगदी लहान बालपणापासून, म्हणा आता त्यांना त्याच गोष्टीची आवड आणि गोडी आहे, ती परमेश्वरामध्ये वाढू शकत नाही किंवा परमेश्वरामध्ये बसू शकत नाही. आपल्या मुलांना आपण जेव्हा देवामध्ये वाढवतो तेव्हा ती परमेश्वरामध्ये तर वाढतात, पण आई वडिलांच्या अधीन सुद्धा असतात. हल्ली आपण मुलांना पाहतो आई वडिलांचं ऐकत नाही,
ते म्हणतात आम्ही तुमचं काय खाऊ, आमची मर्जी आहे, आमचं जीवन आहे, आम्हाला हवं तसं आम्ही करणार, आम्हाला हवं तसं आम्ही जीवन जगणार, आम्ही स्वतंत्र आहोत. आई वडिलांच्या ऐकण्यासाठी मुलं तयार नाही किंवा आई वडिलांच्या अधीन राहण्यासाठी मुलं तयार नाही, आपल्या मर्जीप्रमाणे मात्र चालत आहे. कारण या मुलामध्ये सैतानिक कृती किंवा जागतिक गोष्टीची कृती कार्य करत आहे. म्हणून जी मुलं स्तुज्ञ, बघा बायबल मध्ये काही वचन आहे, नीती सूत्र 28:7, स्तुज्ञ पुत्र धर्मशास्त्र पाळतो. जी मुलं स्तुज्ञ आहेत, परमेश्वराच्या सामर्थ्याने ज्ञानाने भरलेले आहेत, ती मुलं धर्मशास्त्र पाळणार, पवित्र शास्त्राप्रमाणे बायबलनुसार जीवन जगणार. पुढे वचन सांगते नीती सूत्र 13:1, स्तुज्ञ पुत्र आपल्या बापाचं शिक्षण ऐकतो. स्तुज्ञ मुलं, ज्ञानी बुद्धिमान मुलं, परमेश्वराच्या आत्म्याने भरलेली मुलं आपल्या वडिलांचे, आई वडिलांचे ऐकणार, आई वडिलांना कधी उलट बोलणार नाही तर आई वडिलांचा सन्मान करणार. नीती सूत्र 15:5, मूर्ख आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानतो पण वागदंड लक्षात ठेवणारा शहाणा होतो. मूर्ख मुलं आपल्या बापाचं शिक्षण त्याला तुच्छ वाटते, ऐकून न ऐकल्यासारखं करीतो, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. पण जे मुलं आपल्या वडिलांचा वागदंड, शिक्षा किंवा शिक्षण कार्य किंवा असो स्वीकारतो, लक्षात ठेवतो, तो मुलगा किंवा ती मुलगी ते शहाणे बनतात. आई वडिलांचं शिक्षण ऐकणारे किंवा मुलं चुकत आहे म्हणून आई वडील त्याला शिक्षण करत आहे, हे मुलं ध्यानात ठेवणारे मुलं शहाणी मुलं बनणार, ज्ञानी आणि बुद्धिमान मुलं बनली जाणार. पुढे वचन सांगते नीती सूत्रे 15:20, शहाणा मुलगा आपल्या बापाला आनंदवितो पण मूर्ख आपल्या आईला दुःख देतो. शहाणा मुलगा काय करतो, आपल्या बापाला आनंदवितो. जी मुलं शहाणे आहेत, हुशार आहेत, परमेश्वराच्या नियमात आहे, ते आपल्या आई वडिलांना कधी दुःख देणार नाही किंवा त्या मुलांच्या द्वारे आई वडिलांच्या डोळ्यातून कधी अश्रू बाहेर पडणार नाही. ही मुलं नेहमी आपल्या आई बापांना आनंद ठेवणार, कारण ती मुलं परमेश्वराच्या ज्ञानाने भरलेले आहेत. म्हणून पुढे वचन सांगते नीती सूत्र 17:6, मुलांची शोभा त्यांचे वडील आहे. मुलांची शोभा त्यांचे वडील आहे. अनेक वेळा मुलांना वाटते आम्ही आमचं नाव बनवू, आम्ही काहीतरी करू, आम्ही काहीतरी करून दाखवू, आम्ही मात्र पराक्रम करू. तुम्ही त्याच्यात पडू नका, आम्हाला वाटते तसं आम्ही करू, पण मुलं स्वतःहून काही करू शकत नाही, ना नाव मिळू शकत, ना नाव गाजवू शकत. मुलांचं नाव गाजवणे किंवा मुलांची शोभा, मुलांचा सन्मान, मुलांचा मुकुट त्यांचे वडील आहे. जी मुलं आपल्या वडिलांच्या अधीन असतात, जी मुलं आपल्या वडिलांना खुश ठेवतात, आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करतात, ती मुलं खरोखर सन्मानित मुलं बनतील. समाजात, लोकात, अगदी जगात ते नाव कमावतील. जी मुलं आपल्या आई वडिलांच्या अधीन आहेत, ती मुलं नक्की जगामध्ये सन्मान प्राप्त करणार. बघा बायबलमध्ये काय दिले, आपली मुलं सन्मान प्राप्त करतील. वचन सांगते यशा 61:9, अन्य राष्ट्र त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती असे त्यास पाहणारे कबूल करतील. काय सांगते वचन, त्यांची मुले कुठे, अन्य राष्ट्रात, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल, प्रसिद्ध होईल. अन्य राष्ट्रात, अनेक इतर राष्ट्रामध्ये आणि देशोदेशीच्या लोकांमध्ये जी मुलं परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालतात, आपल्या आई वडिलांच्या अधीन असतात, ती अनेक राष्ट्रामध्ये, देशादेशामध्ये, अनेक लोकांमध्ये प्रसिद्ध होणार ती मुलं. आणि इतर लोक काय म्हणतील की परमेश्वराने आशीर्वाद दिलेली मुलं आहे, परमेश्वराने आशीर्वादित केलेली मुलं आहे. त्या मुलांचं नाव किती गाजेल का? जी मुलं परमेश्वराचे नियम पाळतात, आई वडिलांच्या अधीन असतात, त्या मुलांची कीर्ती साऱ्या जगात प्रसिद्ध होणार. पुढे वचन काय सांगते पा, यशा 54, तुझे संतान भ्रष्टावर ताबा करी व उजाड झालेली नगरी वसवी. आपली मुलं अनेक राष्ट्रावर ताबा करतील. फक्त आपल्या मुलांना एक घर बांधलं म्हणून झालं नाही, वचन सांगते राष्ट्रावर ताबा करतील, अनेक राष्ट्राचे ती अधिकारी बनतील आपली मुलं. वचन सांगते की मात्र ही मुलं इतकी श्रेष्ठ बनतील की उजाड झालेली नगरे पण बांधतील, साऱ्या जगात ते नाव मिळवितील.
इतकी श्रेष्ठ बनली जातील, उजाड झालेली नगरे बाजून काढतील, अनेक गोर गरिबांना गरजवंतांना ते सहाय्य करतील, अनेकांच्या मदतीसाठी ते धावून जातील, अनेक रस्त बसवतील, अनेक नगरे तयार करतील आपली मुलं, जेव्हा ती परमेश्वराच्या अधीन असतील, जेव्हा त्या आई वडिलांच्या अधीन असतील तेव्हा त्यांची प्रसिद्धी होईल, किंवा तेव्हा ते मात्र सन्मानित जीवन जगू शकतील। पुढे वचन सांगते हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन सांगते की मात्र यशया पुस्तकामध्ये 29 अध्याय 23 वचनात, कारण त्यांचे वंशज आपल्यामध्ये माझ्या हातून झालेले काम पाहतील, तेव्हा ते माझे नाम पवित्र म्हणतील, याकोबाच्या पवित्र प्रभूस पवित्र म्हणतील, व इस्रायलाच्या देवाचे भय बाळगतील। त्यांचे वंशज अब्राहम इसाक याकोब परमेश्वराच्या सेवकांचे वंशज देवाने केलेली कृत्य पाहतील, ते परमेश्वराला पवित्र मानतील, आणि वचन सांगते की ही मुलं परमेश्वराचे भय बाळगतील। देवाची सेवा करणारे सेवकांची मुलं परमेश्वराची कृत्य पाहणार, परमेश्वराचे भय बाळगणार, परमेश्वराची सेवा करणार। म्हणजे ही मुलं जे देवाचे भय बाळगतात, आई वडिलांच्या अधीन असतात, ती मुलं परमेश्वराचे भय बाळगणार, ती मुलं परमेश्वराचे कृत्य पाहणार, ती मुलं परमेश्वराची सेवा करणार। पुढे वचन सांगते यशया, यशामध्ये 59 अध्याय 21 वचना, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या संतानाच्या मुखात आणि त्यांच्या संतानाच्या मुखात मात्र मी घालेन, ती कधीही मात्र निघणार नाही। म्हणजे त्यांच्या मुखात मी घातलेली आहे, त्यांच्या तोंडात मी घातलेली आहे, ती सर्व काळासाठी। तुझ्या मुला तुझी तुझ्या मुखात घातलेली वचन तुझ्या मुलाच्या मुखात, त्यांच्या मुखातून त्यांच्या मुलाच्या मुखात मी घालणार, ती कधीही मात्र निघून जावायची नाही। म्हणजे ती त्यांच्या मुखात वचन राहणार, असं होणार नाही की तुझी मुलं माझे वचन विसरतील किंवा सोडून देतील, असं होणार नाही। तर ती सर्व काळासाठी तुझ्या संततीच्या मुखात माझी वचन राहतील म्हणून परमेश्वर पिता म्हणतो। आपल्या मुलांच्या मुखात देवाची वचने बाहेर पडतील, इतर गोष्टी नव्हे, त्यांच्या तोंडून त्यांच्या मुखातून परमेश्वराची वचने बाहेर पडतील, कारण त्यांना परमेश्वराने आशीर्वादित केलेली ती मुलं आहेत, म्हणून त्यांच्या तोंडून देवाची वचने बाहेर पडतील। हालेलुया। पुढे वचन सांगते नीतिसूत्र 23:22, तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, मुलांना काय ऐकणे, तुम्ही आपल्या जन्म देणाऱ्या आपल्या बापांचे ऐका, त्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे, कष्ट करून लहानाचे मोठे केलेले आहे, ते विसरू नका। तुमच्यासाठी त्याने काय केलेले आहे याची आठवण ठेवा। जन्मदात बाप ज्याने तुम्हाला जन्म दिलाय त्याचे तुम्ही ऐका, त्याचे तुम्ही अधीन राहा। जी मुलं आपल्या आई वडिलांच्या अधीन असतात, परमेश्वराच्या सेवेत तत्पर असतात, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जीवन जगतात, ते नक्की या जगात नाव मिळवणार। मुलं स्वतःची हिंमतीने नव्हे काहीच करू शकत नाही, मुलं किंवा कोणताही मनुष्य स्वतःची हिंमतीने काहीच करू शकत नाही जर त्याच्या जोडीला परमेश्वर नसेल तर, जर त्याच्या जोडीला प्रभू नसेल तर तो काहीच करू शकत नाही। आपण परमेश्वराच्या योजनेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे चालत असून तर आपण सर्व काही करू शकणार, आपण श्रेष्ठ बनणार। आता आपण बायबल द्वारे पाहू की असे काही लोक होते जे मात्र कशा प्रकारे परमेश्वरामध्ये वाढले लहानपणापासून। अनेकांना वाटते मुलं लहान आहे, त्यांना काय प्रार्थनेत सांगायचे, काय करायचे, मोठी झाल्यानंतर करतील ना कार्य, आता लहान आहे त्यांना प्रार्थनेचं सांगू नका, त्यांना कार्याचं सांगू नका, असं सांगतात ना। नव्हे, बायबल आपल्याला बाबतीत काय शिकवते, आपण बायबल द्वारेच सर्व गोष्टी पाहू। हालेलुया हालेलुया। दोन इतिहास मध्ये 31:16 वचन हे महत्वाचं वचन आहे। दोन इतिहास 31:16 वचनात बायबल काय सांगते पा, तसे पुरुषांच्या वंशावरीत नोंदलेले जे पुरुष 3 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून प्रत्येक दिवसाच्या कामासाठी परमेश्वराच्या मंदिरात जात असत, त्यांच्या त्यांच्या कर्मक्रमानुसार जी त्यांची सेवा असे ती प्रमाणे त्यास वाटणी देत असत। वचन समजून घ्या,
बायबल सांगते जे पुरुष जे मुलं 3 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते प्रति दिवस जना दिवस नेमून दिले त्या दिवसात ते परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वराच्या मंदिरातली सेवा करत. किती वर्षाची मुलं आहेत? 3 वर्षाची मुलं आहेत. हालेलुया. 3 वर्षाच्या मुलापासून त्यापेक्षा अधिक वयानंतर 20 वर्षाच्या खालपर्यंत 3 वर्षापासून 20 वर्षाच्या खालपर्यंत जितकी मुलं आहेत ती मुलं त्याला नेमून दिलेली कामे मात्र प्रतिदिवशी जाऊन जसे त्याला नेमून दिलेले जसे दिवसाप्रमाणे तसे ते परमेश्वराच्या मंदिरात काम करायचे. 3 वर्षाच्या आपल्याला 3 वर्षाची मुलं काय काम करणार, काय कार्य करणार, काय सेवा करणार ना? हालेलुया. परंतु ते करत होते. ही मुलं कोणती मुलं होती? लेवी याचकाची मुलं, ज्या लेवी लोकांना परमेश्वराने आपली सेवा करण्यासाठी निवडले होते. पूर्ण लेवी वंश निवडला होता, मग त्यांचे संपूर्ण कुटुंब परमेश्वराची सेवा करायचे. हे पुरुष त्यांच्या बायका त्यांची मुलं बालं संपूर्ण कुटुंबासह ते परमेश्वराची सेवा करायचे. बघा बायका मुलं सर्व. पुढे 2 इतिहास 31:18 वचना शिवाय वंशावरीत नोंदलेल्या मुलाबालास स्त्रियास पुत्रास व कन्यास अशा सर्व समुदायास वाटणी देत असत, कारण ते आपणास प्रामाणिकपणे पवित्र करीत असत. हे लेवी वंशातले लोक आहेत. ही स्त्रिया मुलाबाल सर्व कन्या पुत्र सर्व त्यांना त्यांची वाटणी मिळायची, कारण ते परमेश्वराच्या नियमाप्रमाणे स्वतःला पवित्र करत असत. हे लेवी वंशातले होते म्हणून ते परमेश्वराच्या मंदिरातले कार्य करायचे आणि त्यांची वाटणी त्यांचा हिस्सा त्यांना मिळत असे. हालेलुया. हालेलुया. 3 वर्षाची मुलं सुद्धा परमेश्वराची सेवा करायचे. लहान मुलं परमेश्वराच्या कार्यात वाढायचे. लेवी वंशाची जबाबदारीच ती होती. लहानपणापासून त्याने परमेश्वराची सेवा करायची, परमेश्वराच्या कार्यात वाढायचे. ज्या व्यक्तीला परमेश्वर निवडलेला आहे तो पास्टर असतो, तो ब्रदर असतो, तो पालक असतो, तो कोणताही व्यक्ती असतो, त्या व्यक्तीचे त्याच्या बायकोचे त्याच्या मुलाचे पूर्ण कुटुंब परमेश्वराच्या सेवेत असायला हवं. आणि अनेक लोकांना वाटते की मात्र काही मुलाला वाटते आम्ही पास्टरांच्याच घरात ब्रदरांच्याच घरात का जन्मले, आम्ही दुसऱ्या घरात जन्मले असते तर आम्हाला ही सेवा करता आली नसती. काही मुलाला कंटाळा असतो. इतर मुलं का मात्र जसं की जसं त्यांना वाटते तसं ते फ्री जीवन जगू शकतात, वाटते तिकडे जाऊ शकतात, आम्हीच का नाही? कारण आपल्यावर एक जबाबदारी आहे परमेश्वराची सेवा करण्याची. ज्या व्यक्तीला परमेश्वर सेवा करण्यासाठी निवडत आहे तो पास्टर ब्रदर कोणी घेऊन असतो, त्याचे पूर्ण कुटुंब देवाच्या सेवेसाठी अर्पण केलेले असते. मग त्याची मुलं लहान असोत की त्याची मुलं मोठी असो, त्यांची जबाबदारी आहे परमेश्वराची सेवा करणे. त्या मुलाने इतर मुलांसारखे वागू नये तर त्या मुलाने परमेश्वरासारखे वागावे. हालेलुया. कारण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीला परमेश्वर निवडतो ते कुटुंब अगदी श्रेष्ठ कुटुंब असते. ते साधारण कुटुंब पण नसते, ते सामान्य पण कुटुंब नसते. परमेश्वराने त्यांना आपल्या घरातले कुटुंब बनवलेले असते, आपल्या घराण्यातले लोक बनवले असतात. हे साधारण घराणं नसते. हे कुटुंब तर फार भाग्यवंत कुटुंब असते की ज्याला परमेश्वराने आपली सेवा करण्यासाठी निवडलेले आहे. मग का आपण सेवा करू नये परमेश्वराची? का आपण देवामध्ये वाढू नये? इतरांना ती संधी मिळाली नाही, आपल्याला मिळाले तर आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या कुटुंबासह आपल्या मुलाबाळांसह आपण परमेश्वराची सेवा केली पाहिजे. हालेलुया. हालेलुया. म्हणून तुमच्याही कुटुंबात तुमचे आई वडील परमेश्वराची सेवा करतात तर मुलांना तुम्हीही करा. हा विचार करू नका इतर मुलं कसं वागतात मग आम्ही पण वागणार. नाही, परमेश्वराने तुम्हाला निवडले त्यांना नाही, देवाने तुम्हाला कार्य दिले त्यांना नाही, परमेश्वराने आपल्याला दिले. हे काम आपल्याला करायचंय. आपल्याला देवाच्या राज्यात वाढायचंय. मग आपण लहान असो मोठे असो कोणी घेऊन असो परमेश्वराने जबाबदारी दिले ते आपल्याला पार पाडायचे. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन सांगते की मात्र एक शमूएल मध्ये एक अध्याय मध्ये वचन सांगते की एल्काना नावाचा एक मनुष्य होता. आणि बायबल काय सांगते पा, वचन सांगते की मात्र हा एल्काना त्याला 2 पत्नी स्त्रिया होत्या. पनिना अण्णा अण्णाला मुलबाळ होती, ती वांस होती. तिने परमेश्वराच्या मंदिरात रडून प्रार्थना केली.
तेव्हा परमेश्वर पित्यांतला एक मुलगा दिला, तिने त्याचे नाव शमूएल असे ठेवले, देवाकडे मागितलेला. त्या मुलाचे दूध तुटल्यानंतर एक शमूएल एक अध्याय 24-28 त्या मुलाचे दूध तुटल्यानंतर त्या मुलाला परमेश्वराची सेवा करण्यासाठी तिने मंदिरामध्ये समर्पण केले. दूध तुटल्यानंतर याचा अर्थ मात्र तो मुलगा 2-3 वर्षांनंतर त्याचे दूध तुटले असणार, म्हणजे 2-3 वर्षानंतर, 3 वर्ष पकडा, 3 वर्षानंतर मुलाला त्याची आई परमेश्वराच्या मंदिरात आणते आणि आमरण कायम कायमचं अवचन सांगते. आमरण तिने कायम स्वरूप तिने आपल्या मुलाला परमेश्वराची सेवा करायला अर्पण केले. या आईने आपल्या मुलाला परमेश्वराची सेवा करण्यासाठी कायम स्वरूप अर्पण केले. अनेक वर्षानंतर झालेला तिला हा पहिला मुलगा होता, तरी तिने देवाच्या कार्यासाठी आपला मुलगा दिला आमरण कायमचा. तो मुलगा वचन सांगते 1 Samuel 2:11, 11, 18, 21 आणि 26 तो मुलगा परमेश्वर समोर हा बालक, म्हणजे वचन सांगते हा शमूएल बाल परमेश्वर समोर वाढत होता. शमूएल बाल परमेश्वराची सेवा करत होता, बाल लहान होता तरी तो देवाची सेवा करायचा. आणि कुठे झोपायचं माहिती? परमेश्वराचा जो कोष होता त्या ठिकाणी तो एकटा झोपायचा. कोष होता त्या ठिकाणी, ज्या कोशात 2 दगडी पाट्या परमेश्वर पित्याच्या 10 आज्ञा होत्या त्या ठिकाणी तो झोपायचा. हालेलुया, हालेलुया. 1 Samuel 3:19 मध्ये शमूएल बाल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या बरोबर असे. शमूएल लहान असताना परमेश्वराची सेवा करत होता, परमेश्वर पित्याचे कार्य करत होता. त्याची आई वर्षातून एकदा त्याला भेटायला यायची, एकदा, आणि वर्षातून एक मात्र जगा घेऊन त्याला घेऊन यायची, एक जगा घेऊन आपल्या मुलाला भेटायला यायची आणि वर्षातून एकदा भेटायची. हा 3 वर्षाचा मुलगा कसा राहत असणार आई विना? हालेलुया. कारण या मुलाचं मन परमेश्वरामध्ये रुतले होते, या मुलाने आपलं जीवन परमेश्वरासाठी समर्पण केले होते. तो परमेश्वरामध्ये वाढत होता, म्हणून शमूएल वाढत गेला, मोठा झाला, संदिष्ट बनला, परमेश्वराचं वचन त्याला प्राप्त होत असे. आणि हा संदेश इतका चांगला संदेश बनला की बायबल सांगते 1 Samuel 12 या शमूएलामध्ये मात्र इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना कुठे चूक आढळली नाही. शमूएल संदेशाने लोकांपुढे भाषण करून म्हटले, काय मी तुमचे बैल गाढव काही लुभाडले का? तुमच्या मनावर मी अन्याय केले का? कोणावर जबरदस्ती केली का? कोणाला फसवले का? तेव्हा इस्रायल यहुदी लोकांनी उत्तर दिले की तुम्ही आम्हाला कोणत्याच प्रकारे फसवलं नाही, तुम्ही आम्हाला कोणत्याच प्रकारे लुबाडलं नाही, आमच्याकडून काहीच घेतलं नाही, आमच्यावर कोणताच अन्याय केला नाही. संपूर्ण इस्रायल यहुदी लोकांनी मात्र आपला उत्तर दिले की शमूएल संदेशात कोणतीच चूक नव्हती. म्हणजे इतका तो पवित्र मनुष्य बनला गेला, इतका प्रामाणिक मनुष्य बनला गेला की मात्र या शमूएलामध्ये कोणतीच चूक आढळली नाही. शमूएल संदेशाने मरून सुद्धा भविष्यवाणी केली 1 Samuel 28 मरून सुद्धा कबरेतून सुद्धा भविष्यवाणी केली, कबरेत असून. वचन काय सांगते पा? वचन सांगते 12 वचनापासून जेव्हा या स्त्रीने शमूएलास पाहिले तेव्हा ती ओरडली आणि म्हणतो कोणी दैवत्य उठून येते. आणि मात्र हा दैवत्य म्हणजे हा शमूएल संदेश होता. त्याने या शोलाला भविष्यवाणी करून सांगितले की मात्र वचन सांगते त्याच्यामध्ये वचन काय सांगते पा? 19 वचनापर्यंत शमूएल संदेशाने शोलास म्हटले, उदयाच वेळी तू आणि तुझी मुलं माझ्याकडे येतील, म्हणजे मरण पावतील, अर्थात लढाईमध्ये तुमचा अंत होईल. कारण तू परमेश्वराच्या आज्ञा मोडल्यामुळे परमेश्वर तुला सोडलेले आणि परमेश्वर तुझा शत्रू बनलेला आहे. शमूएल संदेशाने शोलास म्हटले आणि शमूएल म्हटल्याप्रमाणे खरोखर फिलिस्तीन लोकांशी युद्ध चालू असताना मात्र शोलाची मुलं मरण पावली आणि फिलिस्तीन लोकांचा इस्रायल लोकांवर विजय झाला. अशा प्रकारे फिलिस्तीन लोक विजयी झाले आणि इस्रायल लोक त्यावेळी चित्त झाले. शमूएल संदेशाने म्हटल्याप्रमाणे घडले गेले. मरून त्याने भविष्यवाणी केली, कबरेतून आत्म्याने भविष्यवाणी केली. जिवंत असताना परमेश्वराचं काम करतच होता, मेल्यावर सुद्धा कबरेत असताना सुद्धा त्याने भविष्यवाणी केली.
हालेलुया। कारण लहानपणापासून तू देवाच्या मंदिरात होता म्हणून, लहानपणापासून तू देवा समोर वाढत होता म्हणून, म्हणून तो इतका भारी संदेश बनला की जिवंत असताना कार्य तर केलं, मरून कब्रेतून सुद्धा कार्य केलं, कब्रेतून भविष्यवाणी केली। म्हणून आपण आपल्या मुलांना लहानपणापासून परमेश्वर मध्ये ठेवणं महत्वाचं आहे। आता बायबलमध्ये बघा, आता या 16, 17, 14, 15 वर्षांच्या मुलांचा पाहू की या वयामध्ये मुलं परमेश्वरामध्ये कशी वाढत होती। आत्ताची मुलं 14, 15, 16, 17 वर्षाच्या मुलांना पाहतो, ते परमेश्वरामध्ये तितकी वेळ देऊ शकत नाही जितकी वेळ द्यायला हवी। परंतु बायबलमध्ये असे लोक आहे जे 14, 15, 16, 17 वर्षाची मुलं असताना परमेश्वराची सेवा करत होते किंवा परमेश्वराच्या भजनी लागलेले होते। हालेलुया। आपण प्रथम पाहू की वचन सांगते की मात्र उत्पत्ती या पुस्तकामध्ये 37:2 योसेफ 17 वर्षाचा होता। योसेफ 17 वर्षाचा असताना वचन सांगते की मात्र त्यावेळेला परमेश्वराची स्वप्ने या योसेफास पडली। या 17 वर्षाचा असतानाच परमेश्वर पित्याने योसेफास पुढे घडणाऱ्या गोष्टी दाखवल्या स्वप्नाद्वारे की योसेफ कसा श्रेष्ठ बनणार आणि आपल्या कुटुंबाला आपल्या इस्रायल लोकांना कसं सांभाळणार, आपली पिढी कशी वाचवणार। देवपिताने त्याला स्वप्न जी दाखवली ती स्वप्न त्याने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना सांगितली। ती स्वप्न अशा प्रकारे होती, त्याने म्हटलं की मात्र शेतामध्ये आपल्या भावाने म्हटलं भावांच्या पेंड्या आणि योसेफाची पेंडी या सर्व पेंड्या मात्र या योसेफाच्या पेंडी पुढे त्याच्या भावाच्या पेंड्या मात्र योसेफाच्या पेंडीला नमन करत आहे। म्हणजे त्याचे भाऊ योसेफाला नमन करत आहे। पुढच्या स्वप्नात त्याने म्हटलं की सूर्य चंद्र आणि 11 ताऱ्याने योसेफाला नमन केले। तेव्हा त्याचा बापाला जेव्हा त्याने स्वप्न सांगितलं तर त्याचा बाप रागून म्हणाला काय मी आणि तुझी आई आणि तुझ्या भावाने काही तुला नमन करावे। पण ही परमेश्वराची योजना होती। देव योसेफाला श्रेष्ठ करणार होता कारण योसेफ परमेश्वराचे नियम पाळणारा होता, प्रामाणिक। बायबल तसे उत्पत्ती या पुस्तकामध्ये 39:10 योसेफाने कोणतेही पाप केलं नाही। त्या पाप करण्याचा दबाव त्याच्या टाकण्यात आला तरी त्याने म्हटलं मी परमेश्वराच्या दृष्टीने हे वाईट करणार नाही। या लहान वयात असताना 17 वर्षात असताना सुद्धा योसेफाने पाप केले नाही। त्यानंतर योसेफाला खोटा आरोप टाकला, योसेफाला बंदीखाना टाकले तरी योसेफ परमेश्वराच्या नियमातच चालला। या वयात असून सुद्धा तो परमेश्वराचे नियम पाळत होता, पाप करायला त्याने नाकारले म्हणूनच देव त्याला पुढे श्रेष्ठ बनवणार होता। म्हणजे योसेफामध्ये चांगली कृती होती, योसेफामध्ये परमेश्वराचे भय होते, परमेश्वराच्या बाबतीत आदर होता म्हणून देव त्याला उंच करत होता त्याच्या भावापेक्षा। पुढे योसेफ फारो राजाला स्वप्न पडले, उत्पत्ती 41:10 आणि या स्वप्नाचा अर्थ या योसेफाने सांगितला। ज्या योसेफाला बंदीखाने टाकले होते त्या युसेफाने ज्या फारोने स्वप्न सांगितले त्या फारोने मात्र युसेफाला संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी केले, मंत्री बनवले, मुख्यमंत्री प्रधानमंत्री बनवले। संपूर्ण मिस्र देशाचा फारोच्या घराण्याचा सुद्धा हा युसेफ। त्यावेळेला युसेफाचे वय होते 30 वर्ष, 13 वर्ष त्याने कैदी सोसले युसेफाने, 13 वर्ष या लहान बाल वयापासून मात्र 30 वर्ष होईपर्यंत त्याने कैदी सोसले, पण तरी तो देवाच्या अधीन राहिला, देवाला सोडले नाही किंवा त्याने देवाला विरोध केला नाही की मी इतकं चांगलं जीवन जगतो मग तुरुंगात का, नाही। देव त्याच्या बरोबर होता आणि परमेश्वराने त्याला संपूर्ण मिस्र देशाचा अधिकारी बनवले। त्यावेळी दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये युसेफ देशोदेशीच्या लोकांना धान्य देऊ लागला। तेव्हा त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, त्याच्या भावाने योसेफाला ओळखले नाही, योसेफाने त्यांना ओळखले आणि योसेफाच्याच भावाने योसेफाला नमन केले। तेव्हा योसेफाला आठवले की देवाने मला स्वप्नात काय सांगितलं होतं की तुझे भाऊ तुला नमन करतील। आज हकीकती उघडत आहे, देवाने योसेफाला त्याच्या भावापेक्षा श्रेष्ठ केले कारण योसेफाची कृती चांगली होती। सरदेशोटी याच युसेफाने आपल्या भावांचा, आपल्या बापांचा, आपल्या बापाच्या संपूर्ण घराण्याचा सांभाळ केला, संपूर्ण देशोदेशीच्या लोकांना धान्य विकले
आणि अनेक लाखो वारी लोकांचे त्याने प्राण वाचवले युसुफाने. देवपिताने युसुफाला सर्वांहून श्रेष्ठ बनवले, त्याचे नाव प्रसिद्ध केले, चांगला मंत्री बनला युसुफ, कारण तो परमेश्वराच्या नियमात आज्ञे चालत होता बाल वयापासून. हालेलुया हालेलुया. त्यानंतर आपण बघतो एक शमूएल 17:42 रचना. दावीद अल्पवयी व सुकुमार होता. अल्पवयी अल्पवयी होता सुकुमार, 14-15 वर्षाचा मुलगा. दावीद एक लहान मुलगा होता. सुकुमार म्हणजे कोमल, नाजूक, म्हणजे अगदी त्याचं वय कोमल म्हणजे कोवले वय होते. तो लहान मुलगा होता सुकुमार. अल्पवयी 14-15 वर्षाचा असलेला हा दावीद होता. जेव्हा परमेश्वर पिताने त्याला निवडले, एक शमूएल 16:13 वचना, देवाचा आत्मा त्याच्या ठिकाणी संचारत होता. देव पिताने दाविदाला निवडले या लहान मुलाच्या द्वारे. गला जो इस्रायल लोकांना त्रास देत होता, त्याचा वध परमेश्वर पिताने दाविदाद्वारे घडून आणला आणि इस्रायल लोकांना विजय प्राप्त करून दिला. हा दाविद लहान वयात किती हुशार होता बघा. एक शमूएल 16:18 वचना, दाविद वादन कलेत निपुण असून प्रबल व युद्ध कुशल वीर होता. बायबल काय सांगते, दाविद वाद्य कलेत वाद्य वाजवण्यात हुशार होता. या लहान वयातच दाविद असं वाद्य वाजवायचा की दाविदाच्या वाद्य वाजवण्याने, वीणा वाजवण्याने दुष्ट आत्मा शोलातून निघून जायचा. हालेलुया हालेलुया. असं वाद्य वाजवण्यात हा दाविद हुशार होता. लहानपणापासून वाद्य वाजवायचा वाद्य कले. हालेलुया हालेलुया. आमची मुलगी मारिया जेव्हा ती लहान होती, आसपास 7 ते 7 महिन्याची, तेव्हाच आम्ही तिला एक कॅशो आणून दिला होता की या कॅशोर खेळ म्हणजे हा कॅशो वाजव. लहान असताना मात्र जेव्हा ती बसत होती 7 महिन्याची, तेव्हाच आम्ही तिला कॅशो दिला होता की ती त्या वाद्यामध्ये वाढावी, परमेश्वराच्या शिकवणीमध्ये वाढावी म्हणून. आणि खरोखर त्या लहानपणापासून तिला ते कॅशो वाजवण्याचे एक उत्साह, एक उत्कंठा तिच्या तयार झाली. आणि हल्ली तुम्ही पाहता किती सुंदर कॅशो वाजवते आणि परमेश्वर तिला इतका सुंदर आवाज दिलाय की मात्र इतकं सुंदर गाणी ती बोलते. लहानपणापासून मात्र हालेलुया हालेलुया. लहानपणापासून तिला आम्ही कॅशो दिला, वाद्य दिले, आणि ती लहानपणापासून आम्ही वाद्य वाजवते. जेव्हा सुरुवातीला ती कॅशो वाजवायला लागली तेव्हा ती 8 वर्षाची होती. 8 वर्षाची असताना ती वेदीवर कॅशो वाजवू लागली, तेव्हापासून ती कॅशो वाजवते. आता ती 16 वर्ष झाली, आता 8 वर्ष पूर्ण झाली. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर या दाविदाला सुद्धा देवाने वादन कलेमध्ये अगदी हुशार बनवले होते वाद्य वाजवण्यात. पुढे जर आपण बायबलमध्ये दाविदाविषयी पाहिलं तर इतकं वेळ नाही म्हणून, तर दाविदाने अनेक प्रकारची वाद्य स्वतः बनवली. त्याने वाद्य म्हणून आसाप, हेमान, युद्धतोन यांना वाद्य वाजविणारे नेमले. परमेश्वराच्या मंदिरात 288 जणांची नेमणूक याच दाविदाने केली होती वाद्य वाजविण्यासाठी आणि गाणी बोलण्यासाठी. जो स्वतः एक वाद्य वाजवणारा दाविद होता, गाणी बोलत होता, त्याच दाविदाने मोठा झाल्यानंतर, राजा बनल्यानंतर 288 जणांची नेमणूक करून वाद्य वाजविणे, गाणे बोलणे, परमेश्वराची आराधना करण्यासाठी या 288 लोकांना नेमले होते याच दाविदाने. पुढे मार्याने पण हे करावे म्हणून प्रार्थना करा. हालेलुया. पुढे वचन सांगते की दाविद एक चांगला वक्ता होता. चांगला वक्ता, बघा लहानपणापासून 14-15 वर्षाचा असताना दाविद एक चांगला वक्ता होता. वक्ता हे शब्दाचा अर्थ आहे वाख्यात करणारा, चांगल्या रीतीने प्रवचन देणारा किंवा फोड करून सांगणारा, चांगलं भाषण करणारा, जे स्पष्ट रीतीने समजेल, लोकांना समजेल, पटेल अशा प्रकारे भाषण करणारा दाविद होता. हालेलुया हालेलुया. इतका सुंदर रीतीने तो भाषण करायचा, लोकांना पटायचे, समजायचे, कळायचे, चांगल्या रीतीने तो फोड करायचा. लहान वयापासून इतकं सुंदर भाषण पण करणारा दाविद होता. हालेलुया. परमेश्वर पिताने दाविदाला निवडले, दाविदाच्या द्वारे पुढे कार्य केले,
दावीद राजा बनला परमेश्वराच्या मंदिराची पुष्कळ काही नाही मात्र सोय करून ठेवली तयारी करून ठेवली भले मंदिर दशमाने बनले पण तयारी केली दावीदाने मंदिराचे नमुने पण मंदिर बांधण्याचे सर्व नमुने पण देव पित्याने आत्म्याच्या प्रेरणेने दावीदाला दिले मंदिर कसं बांधायचं उंची खोली लांबी रुंदी सर्व काही देवाने दावीदाला दिले आणि दावीदाला सलमोनाला दिले हालेलुया इतका तो आत्म्याने भरला होता कारण लहानपणापासून तो परमेश्वराच्या वचनात होता देवाने लहानपणापासून त्याला निवडले होते म्हणून मात्र पूर्ण अगदी वयापर होईपर्यंत माता होईपर्यंत मरेपर्यंत तो परमेश्वराच्या नियमात चालला हालेलुया त्यानंतर दोन इतिहास मध्ये चौतीस अध्यायामध्ये योशिया 8 वर्षाचा असतानाच राज्य करू लागला जेव्हा तो 8 वर्षाचा होता तेव्हा तो गादीवर बसला राज्य करण्यासाठी कारगिलीच्या 8व्या वर्षी म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तो देवाच्या भजनी लागला हालेलुया वयाच्या 16व्या वर्षी तो देव पित्याच्या भजनी लागला आणि योशिया राजा होता तो इतकी प्रार्थना करायचा की जास्तीत जास्त वेळ तो देवाला द्यायचा आताची 16 वर्षाची मुलं आणि 17-18 वर्षाची मुलं जास्त वेळ प्रार्थना करणार आहेत का आता शाला आणि कॉलेज हालेलुया हालेलुया इतकी वेळ तर ती परमेश्वरला देऊच शकत नाही इतकी वेळ तर परमेश्वरामध्ये ते प्रार्थना करू शकत नाही जास्तीत जास्त वेळ ते परमेश्वरला आताची मुलं देऊ शकत नाही वचन दोन राजे 23:25 मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या साऱ्या मनाने आपल्या साऱ्या जीवाने व आपल्या साऱ्या बलाने परमेश्वर भजनी लागणारा योशिया सरकार राजा पुरून गेला नाही व पुढेही झाला नाही नागोदर झाल्यानंतर इतका तो देवाच्या भजनी लागला होता संपूर्ण मनाने बलाने शक्तीने बुद्धीने तो देवाच्या भजनी लागलेला होता जास्तीत जास्त वेळ तो देवाला द्यायचा आत्ताची मुलं जास्तीत जास्त वेळ मोबाईलला देतात योशा जास्तीत जास्त वेळ परमेश्वरला द्यायचा परमेश्वरची प्रार्थना करायचा आराधना करायचा आणि इतकी प्रार्थना करायचा योशा की योशा सरका कोणच झाला नाही राजा सुद्धा राजाकडे किती जबाबदारी असते पुष्कळ जबाबदारी असते प्रजेची कुटुंबाची गावाची लोकांची सर्वांची जबाबदारी अगदी न्यायवाडा करण्या न्याय मागण्यासाठी प्रजेतले लोक देशातले लोक येत राहतात किंवा देशाची सुधारणा देशाकडे लक्ष देणे कुठे काय समस्या पाहणे लढाईसाठी शस्त्रवस्त्र ढाली सर्व तयार करणे लढाईसाठी त्याने सर्व गोष्टीची तयारी करणे हे अनेक काम असतात राजाला भले राजाकडे नोकर चाकर पुष्कळ असतात तर राजा मोठी जबाबदारी असते तरी सुद्धा योशिया जास्त वेळ प्रार्थना करायला घालवायचा कारण तो लहानपणापासून देवाच्या भजनी लागला होता म्हणून तो जास्त वेळ देवाला देऊ शकत होता सवय लागली होती इतकी वेळ देवाला देण्याची लहानपणापासून म्हणून मोठा झाला सुद्धा तो इतकी वेळ देवाला देऊ शकत होता हालेलुया लहानपणापासून ती सवय लावणं जास्त प्रार्थना तुला वाढवणं प्रार्थना करणे तर मोठी झाल्यावर पण देवाला ती वेळ देऊ शकणार हालेलुया हालेलुया आणि योशा जास्तीत जास्त प्रार्थना करायचा देवाची आराधना करायचा आणि योशा इतका चांगला राजा बनून गेला त्याने लोकांत सुधारणा घडवली त्याने आबाल वृद्ध लहान बालकापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वांना त्याने परमेश्वराकडे वळवले सर्वात एकदा त्याने परमेश्वराशी करार केला लोकांनी देवाचे नियम पाळावे म्हणून मात्र योशाने आपल्या लोकांना सुद्धा मात्र नगरानगरामध्ये पाठवले त्यांना परमेश्वरामध्ये एकत्र केले सर्व लोकांना याचकांना सुद्धा पवित्र करून वलांडण सण पाळला आणि असा वलांडण सण योशाने पाळला जो मात्र शमूलवेळ संदेशापासून किंवा जितके राजा होऊन गेले अशा राजांच्या काळात कोणीच केला नव्हता कोणीच पाळला नव्हता असा वलांडण सण योशाने पाळला लोकांची शुद्धी करून वलांडण सणाचा सर्वात मुख्य हेतू म्हणजे लोकांची शुद्धी करणे लोकांना शुद्ध आणि पवित्र करणे पाप वाईट अशुद्धता सर्व सोडून देणे परमेश्वराकडे वळणे आणि हे काम योशाने केले त्याने परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती सुद्धा केली लहान वयापासून इतका देवाच्या भजनात होता की त्याने परमेश्वराच्या मंदिराचे काम सुद्धा केले मंदिराची दुरुस्ती सुद्धा केली तो परमेश्वरामध्ये वाढू लागला त्याने परमेश्वराच्या मंदिरात जसं दाविदाने नेमून दिलेले जे क्रम होते ते क्रम त्याने पुन्हा एकदा लावले परमेश्वराची आराधना करणे प्रार्थना करणे सेवा करण्याचे क्रम त्याने पुन्हा एकदा लावून दिले मंदिरात हालेलुया हालेलुया आणि अनेक गोष्टी योशियाने केल्या लहान वयापासून
मग आपली मुलाला अरवयापासून देवाचं काम करू शकत नाही का ते जास्त वेळ परमेश्वरला देऊ शकत नाही देऊ शकतात मात्र त्यांच्या मनाची इच्छा असेल तर पण त्याचं मन स्थिर नसेल तर त्याने किती समजावा ते ऐकणार त्याला दुनिया आणि जगच प्यारे असते परमेश्वरने हालेलुया हालेलुया तर लहानपणातच आपण परमेश्वरामध्ये वाढवलं पाहिजे आणि परमेश्वराच्या सेवेत परमेश्वराच्या कार्यामध्ये आपण त्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग ते परमेश्वरामध्ये वाढतील परमेश्वराची सेवा करतील परमेश्वराचे ते कार्य करतील आपल्या मुलाबाळांना देवाच्या सेवेमध्ये ठेवा तिच्यासाठी प्रार्थना करा की तिने परमेश्वराची प्रभू येशूची सेवा करावी तिच्यातून कोणतीही चूक घडू नये तिचे तन मन धन पूर्ण परमेश्वरामध्ये केंद्रित केलेले असावे तिच्या जीवनाचा सर्वात महत्वाचा हेतू म्हणजे प्रभू येशूच असावा तिचे पूर्ण मन प्रभूमध्ये रुतलेले आणि गुंतलेले असावे म्हणून तिच्यासाठी प्रार्थना करा की तिच्याद्वारे अधिक अधिक प्रभूची सेवा व्हावी अधिक अधिक कार्य व्हावे तिच्यातून घडलेल्या चुकांची क्षमा व्हावी तिचे जीवन आशीर्वादित असावे तिचे भविष्य प्रफुल्लित असावे आणि तिचं पूर्ण भविष्य परमेश्वराच्या सेवेत असावे म्हणून तिच्यासाठी प्रार्थना करा हालेलुया हालेलुया मला आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी हालेलुया हालेलुया हालेलुया